पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने सोलापूर शहरातील विविध झोपडपट्टीचे सर्वेक्षण केले होते यामध्ये सुमारे सातशे पन्नास घरे बेवारस म्हणजे घराला मालक नसलेल्या स्थितीत आढळली आहेत या घरांचा वापर पुनर्वसनासाठी होणार आहे ही घरे बंद आणि पडलेल्या अवस्थेत आहेत यामध्ये काही सिमेंटच्या तसेच विटांच्या घरांचाही समावेश आहे गेल्या अनेक वर्षांपासून या घरात कोणीही राहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेने आता ही घरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच या घरांची यादी महापालिका जाहीर करणार आहे असे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले महापालिका ताब्यात घेणारी घरे ही गरजू लोकांना देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले छत्रपती संभाजी महाराज चौक ते धाम या 54 मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या चव्वेचाळीस घरातील कुटुंबांचे पुनर्वसन केले जात आहे हंडे प्लॉट देशमुख प्लॉट येथील बाधित घरांचा यात समावेश आहे